नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। मॅडम, आज एकूण काय प्रकार घडला आणि त्या पोलिसात तुम्ही आलेले आहात, काय एकूण रात्र झालं? 11 जूनला मला पक्षाचा कार्यक्रम आहे असं निमंत्रण दिलं आणि 11 जून पासून सातत्याने मला पक्षाचे वेगवेगळे जे आपले डिजिटल बॅनर येतात तर ते मला सांगून मला इन्व्हाइट केलं आणि पक्षाचा कार्यक्रम आहे म्हणून मी इकडे आले। इथे आल्याच्या नंतर जे मला बॅनर पाठवलेले होते ज्याच्यामध्ये विचारे साहेब, दिघेजी, अंधारीताई आणि माझा जे आमचे फोटो होते तर तसं मला इथं बॅनर नव्हतं। नगरसेवक गणेश कांबळे आणि सुषमाताई आणि माझा फोटो होता आणि मग मी त्यांना म्हणाले की कधी येत आहेत बाकी सगळे, तर ते ह्या दोघांची वेगळी कारणं सांगितली, आजारी आहेत आणि बाहेर आहेत आणि सुषमाताई अंधवी आहेत आणि ते मग मला फोर्स केलं की कार्यक्रम सुरू करा आणि मग त्या याच्यावरतूनच त्यांनी हे केलं। आता फोटोवरतून सगळ्यांनी ठरवावं आणि हे जे म्हणतात की महापुरुषाचा अपमान, तर असं काहीही झालेलं नाही, उलट ह्याच लोकांनी हे सगळं रेकॉर्डिंग त्यांच्याचकडे आहे, माझ्याकडे काही रेकॉर्डिंग केलेलं नाही, त्याच त्या 5-6 मुलं सगळं रेकॉर्ड करत होते। तर आता याच्या पाठीमागे कोणी षड्यंत्र केलेलं आहे आणि जर मी महापुरुषांचा अपमान केला तर मी काय अपमान केला हे मला त्यांनी दाखवून द्यावं, मलाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यावं। आणि सगळं मग आल्याच्या नंतर इथं स्टेटमेंट दिल्याच्या नंतर बाहेर जात असताना पोलीस स्टेशनमध्येच माझ्यावरती हल्ला केला काही महिलांनी, ज्योतिताई आणि बाकीचे सगळे पदाधिकारी पोलिसांसहित त्याला साक्षीदार आहेत। तर मला तुमच्या माध्यमातून या राज्याच्या गृहमंत्र्याला एक प्रश्न विचारायचा आहे की जर पोलीस स्टेशनमध्ये एका मुलीवरती, महिलेवरती, महिलेवरती किंवा एखाद्या व्यक्तीवरती जर हल्ला होतोय तर तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या झाडाला कुठल्या वेशीला टांगलात? तुम्हाला काय वाटलं की तुम्हाला फसवलं गेलेलं आहे प्रॉपर आणि कुणी फसवलं गेलं, तुमचा आरोप कोणावरती? अगदी, कारण त्याच्यावरतून आता जे फोटो मी मगाशी म्हणाले त्या फोटोवरतून आता हे सगळं काम पोलिसांचं आहे, पोलिसांनी इन्व्हेस्टिगेट करावं, तुम्ही याच्यावरती बोलावं आणि मग पुढचं आम्ही हे करू। तुम्ही कोणाविरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे, तुम्ही कोणाचा आरोपी केलेला आहे, तुम्ही काय सांगाल? ज्यांनी मला बोलवलं होतं कार्यक्रमाला मी त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे। पोलिसांकडून काय सांगण्यात आलेलं आहे तुम्ही? पहिल्या तक्रारीमध्ये पण त्यांनी म्हणाले की हो आम्ही त्याची चौकशी करू आणि 2 दिवसांनी परत तुम्हाला बोलू, पण 2 दिवसांनी यायची गरजच नाही पडली, लगेच विदिन 5 मिनिट मला इथं परत हे सगळं प्रोसिजर करायचं। तुमच्या वरिष्ठांशी काय बोलणं झालं का, उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा इतर काही मोठ्या पदाधिकाऱ्यांशी काय बोलणं झालं का, त्यांचा काय फोन आला का, पाठिंबा मिळाला काय सांगायला? मला सगळ्यांचे फोन आले, ज्योतिताई बाहेर होत्या, सगळं काम सोडून ज्योतिताई माझ्यासाठी आल्या, ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत, राजन विचारे साहेबांनी माझ्यासाठी इथे पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा पाठवलेलं आहे, केदारजी मागच्या 4 तासापासून माझ्यासाठी इथे आहेत, अंबादास दानवे दादा यांचा फोन आला, आमदार नितीन देशमुख यांचा फोन आला आणि असंख्य लोकांचे फोन आले। आता हे सगळं सांगणं फार हे होईल। तुम्हाला टार्गेट करण्याचं काय प्रयत्न असावे त्यांचे किंवा का तुम्हाला टार्गेट केलं, तुम्हाला काय वाटतं? मला हे बोलायचं नव्हतं पण काही दिवसांपूर्वी हे आपले संतोष बांगर म्हणाले होते की आमची एक परभणीची ताई तिला म्हणते की मला तिचं सगळं। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक